संस्कार आणि शिक्षण या दोन गोष्टी असतील तर मानवी जीवनात सुख आणि समृद्धी येते असं प्रतिपादन राष्ट्रमाता जिजाऊ यांचे चौदावे वंशज प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी केलं कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते नव्या पिढीतील युवकांना पौराहित्यासह विविध धार्मिक विधींची माहिती होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्थेनं गेले आठ दिवस संस्कार शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराचा समारोप प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज होते यावेळी प्राध्यापक जाधव यांचं छत्रपती शिवरायांचे संस्कार आणि शिक्षण या विषयावर व्याख्यान झालं शिवरायांच्या पराक्रमाचे दाखले देत त्यांनी मानवी जीवनातील संस्कार आणि शिक्षणाचं महत्व स्पष्ट केलं अध्यक्षीय भाषणात शिवानंद शिवाचार्य वाळवेकर महाराज यांनी धर्मामुळं विश्वशांती निर्माण होत असल्यानं सर्वांनीच परस्परांच्या धर्माचा आदर करावा असं आवाहन केलं संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांनी गेली नऊ वर्ष संस्थेच्या वतीनं संस्कार शिबिराचं आयोजन केलंय अशी माहिती दिली यावेळी अशोक स्वामी संदीप जंगम दयानंद जंगम दीपक जंगम प्रसाद स्वामी वैभव जंगम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते